आणि तिकडे हिंगोलीमध्ये शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या एका नाराज गटाची बैठक सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी निष्ठावंतांना डावलल्यामुळे शिवसेनेचा एक गट नाराज झाला होता. हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संदेश देशमुख आणि विनायक भिसे यांची निवड करण्यात आली, पण या निवडीमध्ये निष्ठावंत शिवसैनिक डावलला गेला असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी युवाराज्य न्यूजविषयी बोलताना दिली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी. पाहूया उपजिल्हाप्रमुख शिवसेना. हो 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 बोला सर. हा हा दादा, एक विषय असा आहे की आज शिवसेनेची हिंगोलीला बैठक झाली आहे. हो. कोणत्या अनुषंगाने झाली आहे नेमकी? कारण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील काळे हे नाराज होते, त्यांच्या पार्श्वभूमीवर ही मीटिंग घेण्यात आली असं जनतेमध्ये चर्चा होती. काय नेमकी प्रतिक्रिया आहे आपली यावर मीटिंगवर? नाही, मी हिंगोलीचा उपजिल्हाप्रमुख आहे. बर. आणि आम्ही निष्ठावंत आहे. बर. 95 पासून शिवसैनिक आहे, 10 वर्ष झाले उपजिल्हाप्रमुख आहे. बर. प्रत्येक पद आम्ही पक्षापर्यंत आतापर्यंत भोगलेले आहेत आणि निष्ठावंताला डावलून एक आताच पुरुष केलेल्या माणसाला जिल्हाप्रमुख नेमलं. ते कुठेतरी आम्हाला हे झालं ना की इतक्या दिवसाचं पळ तयार करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. म्हणजे आपल्यामध्ये आता नाराजी खदखद आहे का की पक्षप्रमुखांनी एक निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून एक आयात झालेल्या माणसाला एक पद दिलं जिल्हाप्रमुखाचं म्हणून आपण नाराजी व्यक्त करत आहात. हो हो. बरं, मीटिंगमध्ये काय झालं, बैठकीमध्ये आपला नेमका निर्णय काय झालाय? निर्णय म्हणजे असा की हे आतापर्यंत आम्ही उद्धव साहेबांनी याच्यावर निर्णय घ्या, स्थगिती द्यावं, वापस सर्वे करून आम्हाला त्याच्यात न्याय द्यावा, पद द्यावं आणि जिम्मेदारी टाकावी. एक पक्ष सांभाळणारी माणसं आहेत, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ह्या निवडणुका आम्ही या पक्षासोबत निवडून सत्तेवर माणसं बसवलेले आहेत. कोणी सभापती झालं, कोणी हे झालं, कोणी नगर अध्यक्ष झालं, पक्षासाठी काम केलेलं आहे ना. त्याच्यामुळे आता म्हणजे आता तुमची मागणी मुख्य काय की आमच्या माणसाला निष्ठावंत शिवसैनिकाला जिल्हाप्रमुख पद दिलं पाहिजे. हो हो हो. बरोबर. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की सुनील भाऊ काळे जे उपजिल्हाप्रमुख आहेत हिंगोलीचे, त्यांची सुद्धा नाराजी होती. नेमकं कोणतं नेतृत्व समोर करणार आहात तुम्ही जिल्हाप्रमुख पदासाठी? नाही, सुनील भाऊला ते जसं आता सुनील भाऊला वसमतचं दिलं तसं सुनील भाऊलाच वसमतचं जिल्हाप्रमुख पद द्यायला पाहिजे होता ना. अशानं सर काय होईल की तीन तीन जिल्हाप्रमुख एका पक्षाचे मग द्यायला पाहिजे विधानसभा वाईज. त्याला काय आता, दोन तर दिलेलेच आहेत, त्याने एकच द्यायला पाहिजे होता पहिले. अच्छा, पार्टीने तर मग आता तीन विधानसभा ती गाईल जिम्मेदारी देऊन टाकायची. नाही, हिंगोली जिल्ह्यामध्ये चर्चा अशी होती की एक सेनेचा गट शिंदे गटांमध्ये जाणार आहे त्यांची नाराजी झाल्यामुळे. नेमकं काय याच्यात तथ्य? नाही, नेमकं म्हणजे कसं आता इतक्या दिवसाचं काम केलेलं आहे, काही नाही मिळाल्यावर त्यांना विचार करावाच लागेल ना, असं होईल ना. म्हणजे या शिंदे गटात जाण्यासाठी तुम्ही विचार करणार आहात? नाही, हे आता आमची तर भूमिका उद्धव साहेबांकडे मांडलेली, याच्यावर निर्णय उद्धव साहेब काय घेतात याची वाट बघावं लागेल. अच्छा, निर्णयाची आम्ही पक्षप्रमुखाचे आम्ही आतापर्यंत वाट बघणार आहोत ना. पक्षप्रमुखालाच कळवलं हे सगळं घेऊन आम्ही. अच्छा, आता याच्यावर काय निर्णय देतात, आम्हाला काय बोलवतात, काय म्हणतात, याच्यावर निर्णय झाल्याच्या बाद न्याय मिळाला तर आम्ही तर शिवसैनिक आहोतच ना. बरं. नाही, न्याय मिळाला तर आपण पुढची भूमिका आपली मांडणार. नाही, मग आतापर्यंत आम्ही 25 वर्ष घातली, मग याचा काय आम्हाला म्हणजे लाभ मिळाला ना? आम्हाला काय समाजात किंवा लोकांत गेलो तर लोक म्हणतात तुम्हाला म्हणजे डावल. अच्छा, समाजामधून तुम्हाला जनतेची प्रतिक्रिया येते की शिवसैनिकाची तुम्हाला निष्ठावंत 25 वर्ष तुम्ही काम केलं आणि तुम्हाला पक्षाला डावलं, म्हणजे पक्षाने तुम्हाला काय दिलं असं विचारते जनता. खदखद आहे ना. अच्छा, हा ठीक आहे. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या नाराज गटाची नाराजी दूर करणार का हे पाहावं लागणार आहे. दिनेश कुलकर्णी, युवाराज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली. बातमी जी प्रभाव पाडेल.